नमस्कार, मी सृष्टी गीते. तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. प्रेक्षकांनो, 10वी आणि 12वीचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. आयुष्याच्या वाटेवर 10वी आणि 12वी हे दोन महत्वाचे टप्पे असतात. 10वी 12वीच्या निकालानंतर तुम्हाला तुमच्या करिअरची दिशा ठरवायची असते. 10वीनंतर 11वी आर्ट्स, कॉमर्स की सायन्स, तर 12वीनंतर BA, BCom, BE की आणखी काही हे ठरवायचं असतं. आयुष्याला दिशा देणारे हे अत्यंत महत्वाचे निर्णय बिनचूक असावेत असं सर्वांनाच वाटतं. मात्र यासाठी तुम्हाला गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी, त्यांना मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत अरम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शैलेश पगारिया, अरम फाउंडेशनचे संचालक अतिश चोरडिया आणि स्वराज पगारिया. स्वराज पगारिया हे अरम फाउंडेशनचे IT प्रमुख आहेत. विद्याधनम सर्वधन प्रधानम हे ब्रीद समोर ठेवून गेल्या 23 वर्षांहून अधिक काळ अरम फाउंडेशनची शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल सुरू आहे. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये. शैलेश सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की 10वी आणि 12वीचे निकाल नुकतेच जाहीर झालेत. करिअरच्या वाटेवर 10वी आणि 12वी हे दोन महत्वाचे टप्पे असतात, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. 10वी आणि 12वी हे प्रमुख टप्पे असतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पुढचा जो असतो तो 12वीचा असतो, कारण त्याच्यामध्ये पूर्ण करिअर घडवणाऱ्या गोष्टी आणि कुठलं लाईन चूज करायची, कुठल्या डिरेक्शनला जायचं, हा एक सगळ्यात पालकांना मोठा प्रश्न पडलेला असतो. कारण आता आधीसारखं राहिलेले नाही की आधीच्या ह्याच्यामध्ये आर्ट, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग आणि मेडिकल एवढ्या 4च स्ट्रीम्स होत्या. आता प्रत्येक गोष्ट एवढी वाद झालेली आहे की कॉमर्समध्ये सुद्धा एवढ्या व्हरायटीज ऑफ कोर्सेस आलेले आहेत, आर्ट्समध्ये आलेले आहेत, सायन्समध्ये तर प्रमाणापेक्षा जास्त आले. इंजिनिअरिंगच्या ज्या आधी मोजक्या 4 ब्रांचेस होत्या, आता कमीत कमी 15 ते 20 ब्रांचेस झालेले आहेत वेगवेगळ्या स्पेशलायझेशनच्या. तेव्हा प्रत्येक पालकाला असं कन्फ्युजन असतं की आपल्या मुलाला कुठल्या याला ॲडमिशन घ्यायची, पुढं काय स्कोप राहणार आहे. तर या अनुषंगाने ते टप्पे महत्त्वाचे आहेत. आणि 10वीच्या मुलांना 11वीमध्ये कुठली साईड निवडायची हा एक थोडासा पालकांना पडलेला प्रश्न असतो की बाबा सायन्समध्ये करिअर करायचं का कॉमर्समध्ये करायचं का म्हणजे पुढं फ्युचरमध्ये 12वीनंतर काय करायचं. तर असे दोन महत्त्वाचे टप्पे असतात. त्याच्या अनुषंगाने मग एक प्रॉपर गायडन्स आणि वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती उपलब्ध कशी होईल, त्या अनुषंगाने एक आरम फाउंडेशन नेहमी ते असं प्रयत्न करत असते. म्हणजे आम्ही आरम फाउंडेशनमध्ये इवन या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेचं महत्त्व काय आहे किंवा IIT JEE मेन्सनी कुठल्या परीक्षा देत, म्हणजे कुठल्या परीक्षा असं त्याच्या रिलेटेड कुठल्या कॉलेजेसला तुम्ही अप्लाय करू शकता, असं वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार आहे आपल्याकडे. आणि स्वराज सर, आपण जर पाहिलं तर निकालानंतर पालकांचा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो की कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, कोणता अभ्यासक्रम निवडायचा, तर विद्यार्थ्यांनी पालकांनी या गोंधळातून बाहेर पडावं यासाठी तुम्ही त्यांना कोणता सल्ला द्याल? निश्चित असा एक मुलांना आणि पालकांना हे कन्फ्युजन असतं की 10वीनंतर काय करायचं, सायन्स घ्यायचं, कॉमर्स, आर्ट्स काय करावं. तर ह्याच्यात एकच आहे की मुलांना कशात आवड आहे, त्यांचा इंटरेस्ट कशात आहे, ते त्यांनी एकदा निवड पारख करावी त्याची, आणि मग त्या हिशोबाने त्यांनी ते सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स जे त्यांचे स्ट्रीम्स आवडायचे आहेत तसं त्यांनी निवड करायची. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं की IT समजा जर असेल, एखाद्या मुलाला IT इंटरेस्ट असेल, तर IT नुसतं कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT इंजिनिअरिंग हे एवढे दोन फील्डच नाही आहेत. आता काळानुसार आता इतके कोर्सेस आलेले आहेत, म्हणजे BSc सायबर सिक्युरिटीचे कोर्सेस आहेत, AI आहे, मग डिजिटल डेटा सायन्स आहे, असे अनेक कोर्सेस IT आलेले आहेत. तर एक तर ती त्याची जर त्यांनी अभ्यास केला की आपली आवड कशात आहे ती निवड झाली आणि त्याचा अभ्यास करून कुठले कोर्सेस पुढे करता येतील आपल्याला ते जर त्यांनी पारख केलं तर निश्चित त्यांना क्लिअर होईल की सायन्स करायचं आहे, कॉमर्स, आर्ट्स काय करायचं आहे. तर ते एक त्यांनी ते स्वतःची सेल्फ असेसमेंट एक फार महत्त्वाचा पॉईंट ह्याच्यात येतो. अगदीच. आणि आता स्वराज सरांनी सांगितल्याप्रमाणे की कोणती स्ट्रीम निवडायची, अभ्यासक्रम निवडायचा, त्याच पद्धतीने निकालानंतर कॉलेजची निवड करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर सर, अरम फाउंडेशनच्या माध्यमातून आपण 12वीनंतरचा पदवी अभ्यासक्रमही आहे आपल्याकडे उपलब्ध, तर कोणता अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्ध आहे सर? नाही, आरममध्ये आता म्हणजे आर्ट्स कॉमर्स रिलेटेड आहे, सायन्समध्ये BSc सायबर अँड डिजिटल सायन्स आहेत, BCom, MCom आहेत,
आणि आता यावर्षी नवीनच आम्ही नुकतंच BA LLB चालू केलेला आहे कोर्स, जे लॉ फॅकल्टी आता एक खूप चांगल्या प्रमाणात ज्याला डिमांड आहे असं म्हणता येईल, तो प्रोग्राम पण आता यावर्षीपासून आपण चालू करतो आहे. तर असे वेगवेगळे उपक्रम आहेत आणि ह्याच्यासाठी लागणारं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याला लागणारं एक स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण, तसं मुलांना एक प्लॅटफॉर्म करून उपलब्ध दिलं पाहिजे. नुसता अभ्यासक्रम न शिकवता त्या मुलांना बाकीच्या पण गोष्टी ज्या सार्वजनिक जीवनात लागतात किंवा आज डे टू डे कॉम्पिटिशन्समध्ये लागतात, तर त्याचं पण त्याला एक त्याचा कोर्स म्हणा किंवा त्याला लागणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणा ह्या पण मुलांना आपण दिल्या पाहिजे आणि त्याच उत्तर आम्ही देतो. फॉर एक्झाम्पल आता आम्ही कॉमर्सच्या मुलांसाठी पॅरलली एक नवीन कोर्स डिझाईन करतो आहे की शेअर्स मार्केट जे आहे आत्ता ते कशा पद्धतीने ऑपरेट केलं जातं, तर ते जे पुढचं म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असतं. नुसतं आता शेअर मार्केट म्हणलं तर त्याला एक लिमिटेड लोकांना फक्त ते ट्रेडिंग वाटतं शेअर्स घेणे आणि विकणे, पण तसं नसताना इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट ज्याला काय असतं तर ते पण आपण कॉमर्सच्या मुलांना यावेळीसपासून द्यायचा आपण एक मॉड्यूल डिसाईड केलेला आहे आणि ते एकाबरोबर असोसिएट करून आपण ते पण मुलांना देणार, जेणेकरून त्या मुलाला प्लेसमेंट चांगल्या कशा मिळतील या दृष्टिकोनातून आपण त्याला प्रयत्न करणार आहे. आता अशा वेगळ्या वेगळ्या उपक्रम आपण करतो. अतिश सर, माझा पुढील प्रश्न तुम्हाला आहे. सर, आपल्याकडे BSc इन सायबर सिक्युरिटी सारखे अभिनव अभ्यासक्रम सुरू करण्यात आले, तर नेमके हे कोर्सेस काय आहेत आणि या अभ्यासक्रमांच्या बाबतीत इतरांपेक्षा आपल्याकडे काय वेगळं देण्यात येतं? फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण युनिव्हर्सिटी सिलेबस जो असतो तो सगळीकडे सारखाच प्रमाणात शिकवला जातो, पण त्याच्यामध्ये काही त्रुटीही आहेत. कारण अगदी कमी वेळांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सब्जेक्ट संपवायचे असतात, तो सिलेबस संपवायचा असतो. जो ॲक्च्युअल जो त्या कोर्सचा सिलेबस असतो त्यापेक्षा 10% शिकवला जातो. म्हणजे जर का तुम्ही एखादा नेटवर्किंग हा सब्जेक्ट घेतला तर सायबर सिक्युरिटीमध्ये हा एक बेस असतो, पण जेव्हा तुम्ही सिलेबस शिकवता तेव्हा त्याचा फक्त 10% पाठ हा करिक्युलममध्ये शिकवला जातो. मग उरलेले जे 90% आहे त्याचं काय, तर त्याचा मेन आम्ही जे 1.5 वर्ष ह्या कोर्सवर आम्ही काम करत होतो आणि त्याच्यामधून आम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्री प्रोफेशनल्स आणि अकॅडमियनशियनशी जेव्हा चर्चा केली त्यानंतर आम्हाला असं आढळलं की ह्यामध्ये जिथे जिथे मेन सब्जेक्ट आहेत त्याला आपण इंटरनॅशनल लेवलचं जे रेकग्निशन आहे असे सर्टिफिकेशन जे असतील त्याला आपण ते लिंक करूयात. मग आम्ही ह्या कोर्सबरोबर किमान 5 इंटरनॅशनल सर्टिफिकेशनची तयारी या कोर्सबरोबर करून घेतो आहे. असंच आम्ही BBA कम्प्युटर ॲप्लिकेशन, नंतर BBA इंटरनॅशनल बिझनेस, जे असे अभिनव कोर्सेस आणि पुढच्या पिढीसाठी जे कोर्सेस आहेत की ज्यांच्यामध्ये त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, डेटा सायन्ससारखे कोर्स आहेत, ह्या कोर्सेसमध्ये आम्ही असा अनुभव घेतला आहे की हे कोर्सेस ॲड केल्यानंतर त्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढते आणि त्यांना जॉब मिळायचे चान्सेस देखील वाढतात. आणि सध्या सायबर सिक्युरिटी आणि डेटा सायन्स हे टॉप 10 करिअर्स इन द वर्ल्ड आहेत राईट नाव, तर आपल्याला डेफिनेटली ह्या गोष्टीचा फायदा उठवला पाहिजे. आम्ही जे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत ह्यामध्ये आम्ही इतक्या प्रकारचे वेगवेगळे असाइनमेंट्स, वेगवेगळे ट्रेनिंग इन्व्हॉल्व केलेले आहेत की जेणेकरून हा कोर्स एकदम प्रॅक्टिकली एक ॲडव्हान्स्ड झालेला आहे आणि ज्यामुळे मुलांना एकदम हाय लेवल जॉब्स, म्हणजे नॉट ओनली बेसिक लेवल जॉब, आणि ह्या मुलांना आपण इंटरनॅशनल लेवलवर तयार करतो आहे. खूपच छान सर. आणि स्वराज सर, जसं तुम्ही आता मगाशी कोर्सेस सांगितले, सायबर रिलेटेड, IT रिलेटेड बरेच कोर्सेस आता आहेत, पण आपण जर बघितलं तर जे आत्ताचं बिझी शेड्यूल आहे त्याच्यामुळे पालकांचं कुठेतरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीकडे दुर्लक्ष होतंय असं चित्र आहे सध्या. तर आपण अशा कोणत्या यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध आहेत पालकांशी समन्वय साधण्यासाठी? तर निश्चित आता डिजिटलायझेशन खूप वाढलेलं आहे सर. आम्ही त्याच वाटचालीवर आम्ही डिजिटल आम्ही करत असतो त्याच वाटचालीवर. तर आता आम्ही मोबाईल ॲप डेव्हलप केलेलं आहे मुलांसाठी, ज्याच्यात पेरेंट लॉग इन आणि स्टुडंट लॉग इन हे 2 वेगवेगळे लॉग इन असतात आणि सेम कंटेंट पेरेंट आणि स्टुडंट दोघांनाही दिसतं. म्हणजे त्याच्यात त्यांचे नोटिसेस, अकॅडमिक डेव्हलपमेंट्स, रिझल्ट्स, असाइनमेंट्स, हे सगळ्या गोष्टी, बिलिंग्स, सगळ्या गोष्टी त्या ॲपमध्ये उपलब्ध असतात.
तर ह्या दोन्ही गोष्टी पेरेंट पण बघू शकतो आणि मुलगाही बघू शकतो. याने करून कसं पेरेंट्स लोकांना एक ट्रॅक राहतो मुलांचा की त्यांचं कुठपर्यंत आलेलं आहे, ते काय करतायत कॉलेजमध्ये. याच्या बरोबरीने आम्ही बायोमेट्रिक पण केलेलं आहे, त्याचं इंटिग्रेशनही ॲपमध्ये आत्ता चालू आहे. अशा गोष्टींनी दोघांनाही एक अपडेट राहतं की काय चालू आहे कॉलेजमध्ये, काय नाही चालू आहे त्या सगळ्या. त्याच्याबरोबर आता काही वेळेला कसं होतं की मुलं कॉलेजला येतात, लेक्चर अटेंड करतात, पण त्यांना काही कन्सेप्ट क्लिअर नसतात, काही गोष्टी त्याच वेळेला क्लिअर होत नाहीत. तर आम्ही काय केलेलं आहे की लेक्चर्स रेकॉर्ड करून ते आम्ही ॲपवर अपलोड केलेले आहेत. जवळपास आम्ही 4,500 लेक्चर्स आमच्या फॅकल्टीनी रेकॉर्ड केलेले आम्ही ॲपवर अपडेट केलेले आहेत. प्रत्येक टॉपिक वाईज आम्ही लेक्चर अपडेट केलेलं आहे. त्याच्यात मुलगा कधीही तो टॉपिक ओपन करून तो लेक्चर बघू शकतो. तर त्याची रिव्हिजन पण त्याच पद्धतीने होते, प्लस प्रॅक्टिकल्स आम्ही केलेले आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिकल्सही अपलोड केलेले आहेत. तर ह्याची रिव्हिजन फार चांगली होते मुलांची, आणि हेच सगळं कंटेंट पेरेंट्सलाही दिसतं. म्हणजे पेरेंट्स अपडेट राहतात. हो, पेरेंट्स 100% अपडेट राहतात सगळ्या गोष्टींमध्ये. त्याच्यामध्ये फक्त मी एक ॲड करू इच्छितो की बाबा, आमचं एकमेव कॉलेज असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे की ज्याच्यामध्ये आम्ही 12वीच्या आणि 11वीच्या मुलांसाठी लाईव्ह प्रॅक्टिकल डेमो पण आम्ही केलेले आहेत, रेकॉर्डेड. की समजा काही कारणाने मुलांचे प्रॅक्टिकल मिस झाले, तर तो ते रेकॉर्डेड प्रॅक्टिकल बघून ते प्रॅक्टिकल परफॉर्म करू शकतो. हा एक सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आत्ता मुलांना, म्हणजे तो प्लॅटफॉर्म आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि मला नाही वाटत की असं 11वी 12वीचं कुठलं कॉलेज आहे की जिथे एवढे लेक्चर्स आणि लाईव्ह प्रॅक्टिकल डेमो आमच्या त्या ॲपवर आहेत असं. अगदीच सर. आणि सर, एखाद्या शैक्षणिक संस्थेची ओळख किंवा पारख होते ते म्हणजे त्या संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशासोबतच. तर अरम फाउंडेशनमध्ये असे काही विद्यार्थी किंवा अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का ज्यांनी यशाला गवसणी घातली आहे आणि त्यासोबतच अरम फाउंडेशनची पुढची वाटचाल काय असणार आहे सर? बेसिकली अरम फाउंडेशन हे चालू करून मला 5 वर्ष झाले, त्यामुळे जस्ट आत्ता काही मुलं या रिसेंटली 1-2 वर्ष जे पास आउट होऊन जे ना कुणाला एक चांगल्या, कुणाला IITs मध्ये ॲडमिशन मिळालं आहे, कुणाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स मिळालेले आहेत आत्ता ग्रॅज्युएशनला. आणि एक ज्या आमची आता एक बॅच पासआउट जी झालेली आहेत रिसेंटली BCOMची वगैरे, तर त्यांच्या दृष्टीने चांगलं चांगलं प्लेसमेंट काही प्लॅटफॉर्म देता येतील किंवा काही चांगल्या गोष्टी करता येईल या अनुषंगाने आपण हे करतो आहे आत्ता, म्हणजे ते पूर्ण चालू आहे आपल्या. त्यामुळं मुलांना काही चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं हेच आमच्यासाठी खूप मोठं हे असतं, म्हणजे किंवा त्यांना एक गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणा किंवा IIT पवई किंवा IIT गुवाहाटी अशा ठिकाणी ॲडमिशन मिळालं तर ते खूप आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे तो विषय. आणि तुमचा जो पुढचा प्रश्न आहे की एक नवीन ज्या वाटचाली चालू केल्या, त्या आता मी माजरीला नवीन कॅम्पस करतो आहे की जिथं आता आमच्याकडे BBA BCA आणि MBA हे कोर्सेस आपण तिथं या वर्षी या अकॅडमिक इयरपासून चालू करतो आहे. आणि नुसतंच आरम हे नुसतं ॲकॅडमिकली नाही आहे, तर वी आर इनटू द सोशल कॉजमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात आपण काम करतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण सरस जी सरस संस्था जी आहे त्यांच्याबरोबर गेली 15 वर्ष असोसिएट आहेत आणि त्यांच्या प्रत्येक सामाजिक कामामध्ये असतील, मग ते काश्मीर फेस्टिवल असो, कारगिल मॅरेथॉन असेल, कारगिल फेस्टिवल असेल, किंवा नॉर्थ ईस्टच्या मुलांसाठी काही करायचं असेल, तर अशा मुलांनासुद्धा आपण एकतर फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो त्या मुलांना, गरजू मुलांना. आणि असे बरीचशी मुलं आहेत की ज्यांना आपण आपल्या स्तरावर स्कॉलरशिप देतो, गव्हर्नमेंटचं नसेल, जो होतकरू मुलगा असेल ज्याला खरोखरच गरज आहे, तर अशा मुलांनासुद्धा आपण बऱ्यापैकी स्कॉलरशिप्स वगैरे सगळ्या गोष्टी देतो आणि त्यांना शिक्षणासाठी प्रमोट करतो, चांगल्या गोष्टी करतो. आणि मेन आपण एक जे आपलं आरामचं जे आहे एक आपण दरवर्षी एक दिव्यांग पुरस्कार करतो नॅशनल लेवलला. तर बऱ्याचशा लोकांना कसं असतं, फक्त आपण एक आजकालच्या पिढीला फक्त एक त्या दिव्यांग मुलांकडे फक्त कधी कधी ते सहानुभूतीने बघत असतात, त्याच्या पलीकडे त्यांचं माहीत नसतं म्हणजे त्यांच्यात काय टॅलेंट आहे का. तर असाच एक म्हणजे एक जस्ट किस्सा सांगतो की म्हणजे आम्ही कशासाठी कशावरनं हे सुरू झालं आमचं दिव्यांग पुरस्कार. आम्ही एकदा असंच कामायनीमध्ये गेलो होतो, कामायबरोबर आमचं खूप वर्षाचं असोसिएशन आहे, त्यामुळं आम्ही एकदा सगळे फॅमिली मेंबर तिथं व्हिजिटला गेलो होतो. तर तिथं इंट्रोडक्शन करताना एक डांगी म्हणून मुलगा होता तिथं, तर सर मला, मग तिथं सुपाते सर मला म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का म्हणे हा सचिन तेंडुलकरची बायोग्राफी सांगतो म्हणे सगळी. तर मला 2 मिनटं कळलं नाही की एक म्हणजे असा दिव्यांग मुलगा मेंटली चॅलेंज आणि तो सचिन तेंडुलकरची बायोग्राफी सांगतो आहे. तर त्यांनी
पूर्ण डिटेल सचिन तेंडुलकरचं क्रिकेटमध्ये कधी पदार्पण झालं, किती सेंचुरीज केल्या, त्याचा हायेस्ट स्कोर काय, त्याचा टोटल स्कोर काय, हे सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या तिथं. मग नंतर त्यांनी म्हणले की ह्यांनी शरद पवारांची पण बायोग्राफी सांगितली. तर मी शॉक झालो की बाबा ह्या मुलांमध्ये एवढं मोठं टॅलेंट आहे आणि हे आपल्याला माहीत नाही कुणालाच. मग अशी दुसरी मुलं ते म्हणले की हा नॅशनल लेवलला स्केटिंगला चॅम्पियन आहे. मग जेव्हा आम्ही सुरुवात केली ह्याच्यामध्ये तेव्हा खऱ्या गोष्टीने काय टॅलेंट असतं या मुलांमध्ये तेव्हा ते कळालं आम्हाला. मग त्या पुरस्काराची आम्ही सुरुवात केली. मग जे काय पूर्ण महाराष्ट्रातमध्ये अशा ज्या संस्था आहेत ज्या दिव्यांगासाठी काम करतात वेगवेगळ्या, तर मग त्यांच्याकडे एक नॉमिनेशन्स फॉर्म पाठवून तुमच्या ह्याच्यातल्या मुलांनी काही चांगल्या उत्कृष्ट काम केलं असेल, कुठलं चांगलं पार्टिसिपेशन केलं, त्याच्या नॉमिनेशन्स मागवतो. मग त्याच्यामध्ये सगळे क्रायटेरिया आहेत, म्हणजे मेंटली चॅलेंज आहे, फिजिकली हँडिकॅप्ट आहे, ऑर्फनेज आहे, ब्लाइंड आहे, मुखबधीर आहेत, या सगळ्यांचे आपण मागवतो आणि त्यातनं मग एक कमिटी करून ते पुरस्कार डिसाईड करतो. म्हणजे मग त्यांची एक शॉर्ट फिल्म बनवणे आणि त्यांना एक सन्मानपत्र देणं आणि अवॉर्ड्स आणि कॅश प्राईज असं ते पुरस्काराचं स्वरूप असतं. तर ते आम्ही दरवर्षी गेले 4 वर्ष ते राबवतो आहे. ही एक आमची एक वेगळी ओळख आहे. आरंभमध्ये आपण ऑलिम्पियाड्सला पण आपण वेगवेगळ्या ऑलिम्पियाड्स पण आपण सेंटर आहे आपल्याकडे. तर मागच्या वर्षी 3 मुलं असे होते ज्यांनी मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये इंटरनॅशनल लेवलला टॉप केलेलं आहे आणि प्लस नॅशनल लेवललाही ऑलिम्पियाडमध्ये टॉप केलेलं आहे. तर अशीही मुलं आहेत जी नुसतं 11वी 12वी नाही तर अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये अदर एक्झाम्स देऊन ऑलिम्पियाड्समध्ये इंटरनॅशनल लेवलला टॉप करतात. ह्याच्याबरोबर पण ऑन एन ॲव्हरेज 10 मुलं दरवर्षी आउट ऑफ अब्रॉड जातात अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस परश्यू करायला. म्हणजे आता मुलं फक्त आता कसं होतं की नुसतं MS करायला जात असतात मुलं, पण आमच्या इथे 10वी 12वीनंतरच मुलं अब्रॉड जातात त्यांचं अंडर ग्रॅज्युएशन परश्यू करायला. आणि तेही MIT सारख्या युनिव्हर्सिटीजमध्ये जातात. MIT, परड्यू अशा युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन ते त्यांचं अंडर ग्रॅज्युएशन करतात मुलं आत्ता. खरोखरच सर हे म्हणजे अभिमानास्पदही आहे आणि खूप फायदेशीरही आहे. जे विद्यार्थी आता नेमकं काय करावं पुढे हा प्रश्न ज्यांना पडलाय त्यांच्यासाठी. शैलेश सर, अतिश सर आणि स्वराज सर, तुमच्या तिघांचेही मनापासून आभार. तुम्ही विद्यार्थ्यांना आणि पालकांना ही महत्वपूर्ण माहिती दिली म्हणून. खरोखरच अरहम फाउंडेशनचं शैक्षणिक क्षेत्रातील कार्य स्तुत्य आहेच, त्यासोबतच त्यांचं सामाजिक कार्य देखील वाखाणण्याजोगं आहे. पालकांनो, विद्यार्थ्यांनो, करिअरला योग्य दिशा देण्यासाठी अरहम फाउंडेशनला नक्की भेट द्या अथवा स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे त्यावर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तसेच अरहम फाउंडेशनच्या संकेतस्थळाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.